जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्यानं गोदा काठावरील गावांना पाऊस नसताना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे प्रशासनाकडून जालना जिल्ह्यातील अनेक गावांसह गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर येथील मंदिरासह साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं श्री क्षेत्र भुवन येथील शनी मंदिर दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलंय आहे शनी अमावस्य असल्यानं महाराष्ट्रासह बाहेर राज्यातील अनेक भाविक शनी दर्शनासाठी येत असतात परंतु मंदिर पाण्याखाली गेल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनासह मंदिर समिती ट्रस्टकडून दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे दर्शनासाठी बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालीये यावेळी पोलिसांकडून आता मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे